सिस्टम इज अंडर देम। आता उलता जाते कोर्टा वसपा बोया तो बोरे सुप्रीम कोर्टा लॉयर कर बाब माइकल सार्क घोड़ो आ सार्क भाषण टे भाषे बर दिता हम नए है बट ये डबल इंजीन सरकार जो आगेलो फर्स्ट प्लेस सरकार जो आज सरकार चलता सेंटर ये मैं कोर्टा वसू पैले ये सगली जे कारस्थान के तुम डीपीआर दिन के आज हम उलोपा हका क्या ऑपोजिशन है तुम रूलिंग है आने बाप राणान संगला बाप राणान 2024 संगन गलो शीत फुणे मीठ आय पत्त बीजेपी सरकार ये लोग जाते हाटले सगले बरे हाँ बट जाओ कित मुड़ा जे डीपीआर तुम दिला हजेर ये सगले क्या चलवण जाली ये तुम डीपीआर तुम दिला कोर्टान कहीं दिल ना तुम्हे वोटक जो कमीशन आगे सरकार सेंटर चलता तुम दिला हाँ कित मुड़ा कोर्टान वो पैलो तुम्हें विड्रॉ करपा जो मागी कोर्ट बीट सगले मागीर तू ही जाल तू मात मुडे कर्नाटक अरे आमी कर्नाटक तेंगे स्टेट कांग्रेस कित उलयता तेंगेले आम सांगिल ना तेंगे उलय म्हूण आमचे कांग्रेस 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 गान कांग्रेसाचे काय नाका हिंग विषय कांग्रेसा ना वो बीजेपी ना वो जो मेन इशू तुम रेज केला डीपीआर तुम दिला तुमगे डबल इंजीन या सरकारान दिल्ली तुम दिला हे पयली तुम काडपाक जाय आसले स्पीकर सर जेन्ना आमी हे काँग्रेस कर्नाटकान म्हणून जायत जाणांक बाब ताजीनी ते दाखयले आमी तेजेर दोन कांय उलयनाय हे जे ते सांगताय हे तेंगे तेंगे इम्पोर्टन्स वो ते उलयताय आमगे गोंयचो जो काँग्रेस सरकार आमगे जे आमदार आहाय आम तेजे कांय उलोवपाक शकनाय ते तेंगेले बट वॉट इज आस्ट एंड वी आर मेकींग इट व्हेरी क्लियर सो ते तूं उलोवपा ना आमगे लिडर ऑफ ऑपोजिशन सांगला प्रेजिडेंटानूय सांगला की सांगपा ते स्पीकर सर जेन्ना आतां पयर आतां बाब राणान ते म्हळां जेन्ना आमगे सांकळे जे मिटींग जाली सांकळे लोक कोण ना म्हूण तिंगा सांकळे लोक येयले ना कित्याक सांकळे लोकांक भिरांते आसा आमकां लोक भायल्यान कोणें पयस दिन कोणें हाडला मिटींगेक लोक हांवें आमगे थिंगसोन केपेसोन म्हाका दिसता हांवें 3 बस सांगिल्ल्यो कोण येता येताय म्हूण लास्टाक 7 बस जाल्यो पावलो ट्रॅवल्साक बस ना जाल्यो बस आ बस ना जाल्यो तुमगे ना ना म्हणटा कदंबालय थंय चालू आहे कदंबाय ना जाल्यो आनी तेय ना आसले बट कोणें तेंकां फोर्सान कोण हाडला आनी हे कितें आपणां कितें आपणां तुपणां कितें हांवें सावथ नॉर्था प्रोब्लम सावथा प्रोब्लम म्हणला लोकांनी लोक आपणा मनासून येयलो कित्या लोकांनी येयलो ही आमकां गोंय म्हादय सांबाळपाक जाय म्हण आनी जायत पाट कितें जाता आतां जेन्ना हिंगा आमी उलयताय आमी एकमेकाचेर आरोप करताय स्पीकर सर जेन्ना आमगे बाब राण्यान सांगले पेपर वाचपाक नाकाय म्हूण कित्याक वाचो नाका बरें आनी तें कोडो लागताय कितें तरी आसा तें सो पेपराचेर कितें तें हें सत्य जाता पेपर कितें हाडाय हांव पेपरां अभिनंदन करता कित्याक पेपर कितें हांव हाडटा तें लोकां नदरे म्हूण हाडटा आनी हें तुमकां वाचूं जायना म्हूण चोवपाक जायना म्हूण तुमी पेपर वाचनाय पेपरां म्हाका दिसता आमी शाबासकी दिवपाक जाय कित्याक पेपर सत्य आसा तें हांवें हाडटा आनी पेपराक कायदो फोर्थ पिलर ऑफ डॅमोक्रसी म्हणटा आमी स्पीकर सर जाय जाणां म्हूण हांवें आमकां आनी तूं आमगेल्यान तुमगे म्हूण हें आमगे आनी तुमगे म्हण अशें म्हूण कांय ना हें सगलें गोंयकारांलें आनी आम तरी समज म्हादय राखतले जाल्यार आमकां सगल्यांक एकठांय जावपाक जाय दुसरें म्हळ्यार ही 8 जे आमगे आमदार आज जाय जाणांक तिनेसून जायत उलयलें जायत जाण पयलीं वाग आशिल्ले आतां ते मेंड्री जाले काल हांवें सांगिल्लें एक दोग जाणांक वागां पासून उलयताले आनी म्हादयचेर इशूचेरी म्हाका दिसता 8 जाण जिकोनूय येयले 8 जाण गेले ते आतां कडेन ते उल्टा उलयता आसले बट जाण जावपा जाय जेन्ना आमगे काँग्रेसा मॅनिफेस्टो आसलो तितूंत म्हादय इशू आसलो आनी हे ते हेजेरी जिकोन येयले आतां कडेन ते तिन्यांक गेले आसले उलयनासले ते म्हणटा दुसरे आनी काल सांगले बाबा तूं व्हड वाग उलयता मरे आतां खंय जालो काय म्हूण आतां मेंडर जालो काय म्हूण एकल्या विचारलें सो कितें जाता इशू कितें जेन्ना रुलींग आसतना उलोवपाक बरें दिसता आमी आमकां मातशें कांय आरे हांव उलयत रे तूं उलय रे बाबा टायम जालो हांव सांगत रे तुका पॉयंट केलो ना रे तुवें कडेन म्हणला आसतले बरें हांव म्हणटा दुसरें म्हळ्यार कर्नाटका सांगता तेगे ट्रिब्युटरीज जे उतर मेन हांव ट्रिब्युटरीज आर डिवायडींग द वॉटर समज तरी म्हाका दिसता जाल्यार हे ट्रिब्युटरीजू आमी तरी डिवायड करून उतर उदक धाडटा जाल्यार एक टायम मेस येतलो तो मेन स्ट्रीम तें उदक लयत पावपाना आमगेल्या आतां मायकल बाबान सांगलां की आतां तो गोगो जो धबधबो आसा तो उणें जायत वयत म्हूण सो देट मिन्स ही हेज एडमिटेड दॅट कर्नाटका इज ऑलरेडी हॅव टेकन वॉटर हें दाखोवन सिद्ध केलें बाब मायकलान आतां की उदक उणें जायतच म्हूण वॉटरफॉल देंवन लेस जायता म्हूण बाब प्रेमानान विचार म्हणलें ताणें आनी म्हाका दिसता ही हॅज एडमिटेड
that Karnataka has already taken water from here. So this is a point to be noted. आम्ही आता उद्धव द्वीपान आहे, एक थेंब द्वीपान आहे म्हणून उलयत आहे, बट आता आमचे मायकल बाबा ऍडमिट केले की कर्नाटका इज ऑलरेडी स्टार्टेड टेकिंग वॉटर, विच मागचा तो हॉनरेबल सीएमान हेजे नोंद घेऊपा जाय. स्पीकर सर, जेन्ना डेलिगेशन केले आमगेले डेली गेले आणि म्हाका दिसता कितके तेजे आउटकम येला ते अजून आम कळना. सो डेफिनेटली स्पीकर सर, आम्ही एज अ पार्टी ऑपोजिशन वी डोंट वॉन्ट टू क्रिएट प्रॉब्लम्स. हो आम्ही कोणाकडे वाईट हो कुटुंबी केलना म्हणे, बट मेन थिंग वाय दिस प्रॉब्लम हॅज हॅपन्ड इज दॅट वी हॅव टू अंडरस्टँड डी पी आर दिल तो कित्या दिलो. इट इज नॉट सम द कोर्ट हॅज गिवन अर समथिंग. यू ऑल विड्रॉ द डी पी आर देन वी वील स्पी. तुम आता डी पी आर दितरी कोटा वयता म्हणटा. अरे कोटा वचपाक प्रश्न येईल कित्याक, ही आज नोंद येईल कित्याक, कित्याक तुम डी पी आर दिला, हे तुम्ही डबल इंजिनान दिला, ओपन विड्रॉ करे. आणि मागीर वचे तुम आता कर्नाटक इलेक्शन आलो न्हू, डी पी आर तेंक दिताय, तेंक हॅपी कोताय, आणि आमकां मागीर कोटा वस म्हणटाय, हे जावपाक जायना. तुम डी पी आर विड्रॉ करा, आणि मागीर कितें कायद्या ते करया वेन इट इज इन द कोर्ट वाय डी पी आर वॉज गिवन. सो म्हाका दिसता सरकारान हेजेर राजकारण कसो, आमचे राजकारण कोण आहे की त्या मोले ते वखत 7 जाण उलय, आम राजकारण कोणूय फायद ना, तुम 30-30 जाण आहे. सो हांव मागतां सरकारा कडेन की आमी पयलो विड्रॉ करया आनी मागीर तेजे मुखार उलोवया, बिकॉज आमगे मायकल बाबान एडमीट केलें की ऑलरेडी उदक काबार जालीता हांव. सो आनी एक पाटी हांव सरकाराक मागतां की आमी हेजेर बारीकसाणेन राजकारण कोण आसना. डेफिनेटली एक जाण आमी हो डिपो विड्रॉ कोन आमी आमगे मादय माय याम राखया. थँक्यू स्पीकर सर. ऑनरेबल मेंबर अंतनवास. स्पीकर सर, आयज